नमस्कार मित्रांनो बागे मीडिया वनमध्ये आपले सर्वांचे स्वागत करतो शिवाजी विद्यापीठामध्ये एम फिल किंवा पी एच डी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अनेक विषयातील प्रवेश परीक्षेचे आयोजन केले आहे याचे सविस्तर वेळापत्रक विद्यापीठाच्या ऑफिशियल वेबसाईटवर प्रकाशित केले आहे या व्हिडिओमध्ये आपण अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कोणकोणत्या विषयातील एम किंवा पी एच डी कोर्सेसच्या प्रवेश परीक्षा होणार आहे ते सविस्तर बघणार आहोत तसेच एक्झाम सेंटर्स कोणते आहेत आणि विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीने कोणकोणत्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते सविस्तर बघणार आहोत आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्या मार्फत नवनवीन एज्युकेशन रिलेटेड बातम्या व माहिती तुम्हाला कळतील मित्रांनो ऑफलाईन एक्झामिनेशनसाठी कोल्हापुरातील श्री शहाजी छत्रपती कॉलेज सांगलीमधील श्री मतुबाई गरवारे कन्या महाविद्यालय आणि साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे तीन एक्झाम सेंटर्स आहेत अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी एकूण चौदा विषयांच्या एम किंवा पी एच डी मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा होणार आहेत सकाळी दहा ते दुपारी बाराच्या दरम्यान अकाउंटन्सी और बिझनेस मॅनेजमेंट और कॉमर्स फिजिक्स फिलॉसॉफी होम सायन्स केमिकल इंजिनिअरिंग आणि अर्धगमागती विषयांची एम किंवा पी एच डी कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा होणार आहेत दुपारी एक ते तीनच्या दरम्यान इंग्लिश आणि लॉ विषयांच्या एम किंवा पी एच डी कोर्सेस साठी प्रवेश परीक्षा होणार आहेत आणि दुपारी चार चा चा ते सायंकाळी सहाच्या दरम्यान हिंदी टेक्स्टाइल इंजिनिअरिंग बोटनी पॉलिटिकल सायन्स नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी अकाउंटन्सी ऑर बिझनेस इकॉनॉमिक्स और कॉमर्स या विषयांच्या प्रवेश परीक्षा होणार आहेत आता आपण ऑफलाइन एक्झामिनेशनसाठी विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना कोणत्या इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते बघूया कॅन्डिडेट शूड यूज ओनली ब्लॅक बॉल पॉइंट पेन फॉर फिलिंग ऑफ द पर्टिक्युलर्स ऑन ओएमआर शीट यूज ऑफ पेन्सिल अँड जेल पेन्स आर स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड कॅन्डिडेट शूड नाईदर फोल्ड दो एम शीट मेक एनी स्ट्रे नॉट अलाउड टू कॅरी ऑर पझेस एनी ऑब्जेक्शनेबल मटेरियल अदरवाइज देशन्स कॅन्डिडे शूड रिपोर्ट ऍट द सेंटर ऍटली थर्टी मिनिट्स बिफोर कमेन्समेंट ऑफ एक्झामिनेशन मित्रांनो आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर ते कमेंटच्या माध्यमाने आम्हाला विचारू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद